आज संपूर्ण मानवजातच जगात मोबाईलशिवाय अपूर्ण आहे असं म्हटलं तरी काही वावगं ठरणार नाही. मनुष्याद्वारे केलेल्या शोधामध्ये मोबाईल हे एक महत्त्वाचं साधन आहे. आज 21व्या शतकात मनुष्य मोबाईलशिवाय राहूच शकत नाही. एक दिवस अन्न वाचून राहू शकेल पण मोबाईल नसेल तर त्याचा जीव कासावीस होईल. त्याची चिडचिड वाढलेली पाहावयास मिळेल. आज अपवाद वगळता प्रत्येक व्यक्तीच्या दिवसाची सुरुवात मोबाईलच्या अलारामनेच होते. व्यवसाय किंवा नातेवाईक मित्रमंडळी यांच्या संपर्कात राहण्यासाठी मोबाईलचा उपयोग होत असतो. तसेच यांच्या संपर्कात राहणं मोबाईलमुळे सोपंही झालेलं आहे. आजकाल तरुणांमध्ये मोबाईलचा वापर मोठ्या प्रमाणात वाढत आहे. मोबाईल हा त्यांच्या जीवनाचा महत्त्वाचा भाग बनला आहे. बाजारात देखील मोबाईलची वेगवेगळी विशेषता असणारी मॉडेल्स उपलब्ध आहेत आणि तरुणांमध्ये नवीन नवीन मॉडेल घेण्याची क्रेज आपल्याला वाढताना दिसत आहे. लहान लहान मुले आपला अभ्यास पूर्ण झाल्यावर आईवडिलांकडून गेम्स खेळायला मोबाईल मागतात. मोबाईलमुळे आपण कोणत्याही स्थानाचा नकाशा सहज मिळवू शकतो आणि कोणाचीही मदत न घेता तिथे पोहोचू शकतो. मोबाईल ही विज्ञानाची अमूल्य देणगी आहे. मोबाईलने आपले जीवन सोपे बनवले आहे. मोबाईलमुळे आपण जगाच्या कोणत्याही कोपऱ्यात असलेल्या लोकांशी संवाद साधू शकतो. व्हिडिओ कॉलिंगच्या माध्यमाने दूर असलेल्या नातेवाईकांना आपण पाहू शकतो. मोबाईलमध्ये रेडिओ आणि MP3 प्लेअरसारखे फंक्शन्स असतात. त्यांच्या मदतीने आपण गाणे व बातम्या ऐकू शकतो. मोबाईलमध्ये कॅल्क्युलेटरचे देखील फंक्शन असते. म्हणून आता हिशोब करण्यासाठी सोबत मोठे कॅल्क्युलेटर सांभाळण्याची गरज नाही. मोबाईलच्या मदतीने आपण केव्हाही कॅल्क्युलेटर वापरू शकतो. जास्त करून लोक मोबाईलमध्ये व्हिडिओ आणि मूव्हीज पाहतात. यासाठी ते यूट्यूब ॲपचा वापर करतात. एका पद्धतीने मोबाईलने संपूर्ण जगाला त्यात सामावून घेतलेलं आहे. मोबाईलला असलेल्या कॅमेऱ्याद्वारे आपण सुंदर फोटो काढू शकतो. म्हणून बाहेर कुठे फिरायला जाताना सोबत कॅमेरा नेण्याचीही आवश्यकता नाही, कारण मोबाईलद्वारे अतिशय चांगले फोटो काढणे सहज सोपे झालेले आहे. मोबाईलच्या पुढच्या बाजूला असलेल्या कॅमेऱ्याला सेल्फी कॅमेरा म्हटले जाते. या कॅमेऱ्याच्या मदतीने तुम्ही स्वतःच्या हाताने स्वतःचे फोटो काढू शकतात. मोबाईलमध्ये असलेल्या ॲप्सच्या मदतीने आपण ऑनलाईन खरेदीसुद्धा करू शकतो. पूर्वीसारखे बाजारात जाऊन तासनतास वस्तू शोधण्याची आता गरज राहिलेली नाही. घरबसल्या मोबाईलवर आपण योग्य वस्तू शोधू शकतो आणि तिला ऑनलाईन ऑर्डरसुद्धा करू शकतो. पैसे पाठवण्यासाठी देखील आता बँकेत जाण्याची गरज नाही. मोबाईलमध्ये असलेल्या ऑनलाईन पेमेंट ॲपच्या मदतीने घरबसल्या पैसे पाठवता येतात. मोबाईलचे खूप सारे फायदे आहेत. जर कोणाला तत्काळ मदत हवी असेल तर इमर्जन्सी नंबर जसे पोलीस, ॲम्ब्युलन्स यांना फोन करून बोलवता येते. सध्याचे युग हे सोशल मीडियाचे युग आहे. दररोज लोक सोशल मीडियावर आपले फोटो टाकत असतात. कमेंट्सच्या माध्यमाने एक दुसऱ्याचे फोटोवर सुद्धा कमेंट करत असतात. मोबाईलचे अनेक फायदे आहेत पण याचे काही दुष्परिणाम देखील आहेत. मोबाईलद्वारे ब्लॅकमेलिंगचे प्रकार खूप वाढलेले आहेत. आई वडील कामावरून आले की मोबाईलमध्ये व्यस्त होऊन जातात, ज्यामुळे मुलांसोबत त्यांना द्यायला वेळही मिळत नाही. सर्व शुभेच्छा संदेश ऑनलाईन पाठवले जातात, म्हणून आधी सारखा एक दुसऱ्याला भेटण्याचा आनंद घेता येत नाही. आज मोबाईलच्या अतिवापराने लोकांना त्यांचे व्यसन जडत आहे. युवकांमध्ये तर हे प्रमाण खूप वाढत आहे. दीर्घकाळ मोबाईलवर गेम खेळणे, इंटरनेट वापरणे यामुळे डोळ्यांना त्रास होतो. डोकेदुखी, डोळे चुरचुरणे यांसारख्या समस्या वाढीस लागतात. खूप साऱ्या लोकांना रात्री झोपताना मोबाईल डोक्याजवळ ठेवण्याची सवय असते, पण असे केल्याने कॅन्सरचा धोका वाढतो. रात्री उशिरापर्यंत मोबाईल वापरल्याने डोळ्यांवर ताण येतो, झोप कमी होते. मोबाईलच्या जास्त वापराने एकाग्रता कमी होते. म्हणून लहान मुलांच्या हातात मोबाईल कमीत कमी वेळ द्यावा. मोबाईलच्या अतिवापराने मायग्रेनसारखे आजार डोके वर काढतात. यात शंकाच नाही की मोबाईलचे खूप सारे फायदे आहेत व मोबाईल एक महत्त्वाचे साधन आहे, पण कोणत्याही नाण्याच्या दोन बाजू असतात.
मोबाईलच्या बाबतीत देखील तसंच आहे. एकीकडे याचे सकारात्मक परिणाम आहेत तर दुसरीकडे नकारात्मक प्रभाव देखील आहे. म्हणून मोबाईल वापरणाऱ्या नवीन तरुणांना त्याचे योग्य उपयोग समजावून दिले पाहिजेत. मोबाईलचा वापर संतुलनात करायला हवा, नाहीतर एक दिवस सगळंच गमावून बसावं लागेल. कुटुंबातील व समाजातील संवादरूपी नौका कधी बुडाली हे कळणार देखील नाही.